प्रभू श्रीरामांच्या पावन नगरीतनं मी ज्ञादा कदम आपल्या सर्वांचं सकाळी सकाळी अगदी मनापासून स्वागत करते अवघ्या काही तासांची प्रतीक्षा आणि त्याच काही तासानंतर रामलला त्यांच्या मंदिरामध्ये विराजमान होणार आहे ज्या क्षणाची जगभरातले रामभक्त अगदी आतुरतेनं वाट पाहता आहेत आणि अयोध्या नगरीमध्ये भाविक येण्यास सुरुवात झाली आहे पण संख्या अर्थातच मर्यादित आहे आजपासून आज संध्याकाळपासून आज, आज रात्रीपासून बरीचशी मंडळी जी निमंत्रित मंडळी आहे खास करून तर ती मंडळी अयोध्येमध्ये दाखल व्हायला सुरुवात होतील आधी सुरू झालेल्या पूजाविधींचा आजचा सहावा दिवस आहे प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी मंदिर खूप सुंदररित्या सजलं आहे फुलांची सजावट आहे बहुरंगी फुलं त्यामध्ये वापरण्यात आली आहेत खूप सुंदर खूप नेत्रदीपक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आणि अयोध्येतली प्रत्येक गल्ली अयोध्येतला प्रत्येक रस्ता अयोध्येमधला प्रत्येक चौराहा म्हणजे प्रत्येक चौक अयोध्येतला प्रत्येक पूल प्रभू श्रीराम यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेलं आहे सजलेलं आहे उद्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातनं सात हजार एकशे चाळीस निमंत्रक येतील शिवाय एकशे बारा परदेशी पाहुण्यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलेलं आहे रामनगरी अयोध्येमध्ये एकशे पन्नास चार्टर्ड फ्लाईट सुद्धा उतरतील मोठ्या व्ही व्ही आय पी घडामोडींमुळे अयोध्यानगरी सध्या छावणीमध्ये परावर्तित झालेली आहे अक्षरशः पोलिसांचा अभूतपूर्व बंदोबस्त नाक्या नाक्यावर पावला पावलावरती आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे निमंत्रणाशिवाय कुणालाही अयोध्येमध्ये परवानगी नाही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे ड्रोनच्या माध्यमातून कानाकोपऱ्यावर नजर ठेवली जाते आणि उद्या अयोध्येमध्ये जे निमंत्रित पाहुणे असतील त्यांना राम मंदिर ट्रस्टच्या वतीनं भेटवस्तूसुद्धा दिल्या जाणार आहेत उद्याच्या सोहळ्यासाठी प्रत्येक रामभक्त आतूर झालेला आहे या ऐतिहासिक क्षणाचे एबीपी माझाच्या माध्यमातनं तुम्ही सर्व प्रेक्षक सुद्धा साक्षीदार होणार आहात आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठसुद्धा शरीव परिसरामध्ये आहेत आणि रजतला मी विनंती करते की रजतनं आत्ताची अपडेट म्हणजे काल रात्रीपासून एकंदरीत काय काय घडामोडी घडल्या आहेत आणि शरीव तीरावरती कसं वातावरण आहे याची माहिती द्यावी रजत नक्कीच ज्ञानदा शर्यूतीरावर मोठ्या प्रमाणावर तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे मात्र कालच्या तुलनेत आज शर्यतीरावर खूप मोठा एक जो बदल जाणवतो आहे तो म्हणजे की इथे गर्दी जी आहे ती खूप कमी झालेली आहे संपूर्ण अयोध्यामध्ये जे बाहेरचे जे, जे लोक आलेले होते काल जो एक तात्पुरता मंदिर जो आतापर्यंत श्रीरामाचा होता त्याचे दर्शन जे आहे ते बंद करण्यात आलेले होते त्यामुळे बाहेरून दररोज दर्शनासाठी अयोध्येत येणारे जे लोक आहेत ते आज त्या संख्येमध्ये नाही आहे त्यामुळे गर्दी तू काही प्रमाणावर कमी झालेली आहे अयोध्येपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर पोलिसांनी नाकाबंदी सुरू केलेली आहे त्यामुळे बाहेरून लोक जे आहेत ते येऊ शकत नाही त्यामुळे तीरावर मोठ्या प्रमाणावर गर्दी कमी झालेली आहे मात्र शरीरतीरावर आणखी एक जो बदल दिसत आहे मोठ्या प्रमाणावर प्रशासन जो आहे तो कामाला लागलेला आहे स्वच्छता केली जात आहे पोलिसांची संख्या वाढलेली आहे आणि जेव्हा पंतप्रधान जेव्हा या ठिकाणी अयोध्येमध्ये येणार आहे त्यामुळे अजून हे निश्चित नाही आहे की ते शरीरतीरावर येऊन स्नान करणार आहेत की नाही मात्र प्रशासनाकडून त्या संदर्भात सर्व तयारी केली जात आहे त्यामुळे तीरावरही मोठी तयारी प्रशासनाकडून केली जात आहे आणि जेव्हा गर्दी ओसरलेली आहे तेव्हा या ठिकाणी प्रशासनाला तयारी करण्यासाठी एक मोठी संधी पण मिळाली आणि त्याचा लाभ प्रशासन सध्या घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे ज्ञानदा धन्यवाद शरद तीरावरती खर तर लगबग सुरू झालेली आहे शरीवतीरावरचं वातावरण आपल्याला रजतनं सांगितलंय आपण लता मंगेशकर चौकामध्ये जातोय जी तर मेन एंट्री अयोध्येच्या राम मंदिराच्या दिशेनं जाण्यासाठी मानली जाते सोमेश कोलगे आपल्यासोबत आहेत सोमेश गुड मॉर्निंग शुभ सकाळ प्रचंड थंडी आहे तर अयोध्येमध्ये कुडकुडाला होत पण रामभक्तांचा उत्साह अजिबात कमी नाही तसुभरही कमी नाही लता मंगेशकर चौकातलं वातावरण कसं आहे सध्याचं नक्कीच आपल्या सोबत आहेत राम भक्त आलेले आहेत जबरदस्त उत्साह आहे आपण आजूबाजूला पाहू जबरदस्तो सगळे जण मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत आपल्या सोबत आहेत हे सगळे जण मध्य प्रदेशचे कारसेवक होते कधी एकेकाळी राजस्थान मधून आलेले आहेत आणि हे सगळे जण एवढ्या आनंदाने नाचत नाचत सलग भजन शुरू है कीर्तन शुरू हुए रामा सा जय गोष शुरू है क्या कहेंगे जय श्री राम सुंदर अति सुंदर बहुत सुंदर लग रहा है एकदम अरे त्रेता युग में मेरे श्री राम चौदह साल की तपस्या के बाद जब अयोध्या आ रहे थे पूरा अयोध्या में हो चुका था अब सत्य युग आया है दो शुन्दर। दो शुन्दर। 500 साल के इंतजार के बाद मेरे लल्ला रहे हैं। इससे बड़ी खुशी नहीं हो सकते जय श्री राम जय श्री राम श्री राम जन्म भूमि की पहले भी आए आप अब कैसा लगा पहले छोटी गलिया थी और दुष्ट मुलायम सिंह ने कार सेवकों पर लाठी भाजी उन्नीस सौ नब्बे में उन्नीस सौ बानवे में माननीय युग पुरुष श्री स्वर्गीय श्री कल्याण शाह जी की सरकार थी उन्होंने राज सिंहासन पर ठोकर मार दी और उन्होंने भगवान रंग चढ़ा दिया हमारे जो जो बुरा प्रतीक था ढांचा उसको हमने गिरा दिया जय श्री राम प्रचंड भजन कीर्तन महिला है जय श्री राम जय श्री राम बहुत 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 अयोध्या बहुत सुंदर बहुत सुंदर बहुत बढ़िया लग रही है जय श्री राम जैना इंसान यहाँ पर तेरा ठिकाना है क्यू मूरख दीवाना है क्यू मूरख दीवाना है धन लत और ताकत जग धन धंदो और ताकत जग में सुंदर रूप जवानी सुंदर रूप जवानी कितनी ही किसी के कभी किसी, कोणी किसी के सामने दाद दे तास भजन कीर्तन करतेत आता काही क्षणात रामाची प्राणप्रतिष्ठा होणार याचा आनंद या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय आनंदा अगदी बरोबर आहे खरं तर या रामभक्तांना कल्पना आहे की त्यांची अयोध्यानगरीत पुढचे दोन दिवस कदाचित थोडीशी अडचण होऊ शकते त्यांच्या वावरण्यावरती निर्बंध येऊ शकतात पण या कशाचीही त्यांना परवा नाही त्यांना एकच ला, आस लागलेली आहे ती म्हणजे त्यांच्या रामललाच्या प्रभू श्रीरामाच्या दर्शनाची रामघाट परिसरात आपण जाऊया आपले प्रतिनिधी संजय महाजन सध्या तिथे उपस्थित आहेत संजय तिथलं वातावरण कसं आहे रामभक्तांची लगबग दिसतीय का सुरक्षा व्यवस्था कशी आहे नक्कीच ज्ञानदा आपण जर का बघितलं तर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला काही तासच उरलेले आहे सध्या मी पवित्र आणि प्राचीन अशा रामघाटावर आहे आणि या ठिकाणचं जर चित्र बघितलं तर या ठिकाणी गर्दी खूप कमी प्रमाणात आहे फक्त निमंत्रित आणि काही व्ही व्ही आय पी या ठिकाणी स्नानाला येणार आहेत त्यामुळे पोलीस बंदोबस्तसुद्धा चोक आहे आणि ज्या ठिकाणी असं माहिती मिळालेली आहे की पंतप्रधान मोदी या रामघाटावर येणार आहेत काही व्ही व्ही आय पीसुद्धा या रामघाटावर येणार आहेत आणि त्यासाठी या ठिकाणी क्रूजसुद्धा तयार आहेत पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त आहे पोलिसांनी अक्षरशः छावणीचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे आणि प्रशासनाकडून ज्या वेळेस व्ही व्ही आय पी येतील आणि त्यांची वाहनं येतील त्याची तयारीसुद्धा आता या ठिकाणी जे सी बीच्या सहाय्याने करण्यात आलेली आहे मात्र रामघाटावर सध्या गर्दी खूप कमी आहे फक्त निमंत्रित आणि स्थानिक लोकच या ठिकाणी स्नानासाठी आलेले आहेत दररोजपेक्षा खूप कमी प्रमाणात गर्दी आहे विशेष म्हणजे आज या ठिकाणचं तापमान हे आठ अंशावर आहे तरी आस्थेचा प्रश्न असल्यामुळे या नदीपात्रात स्नानासाठी लोक जाता आहेत थंडीतच्या थंड पाण्यात स्नान करत आहेत आणि मोठ्या उत्साहाने इकडनं राम मंदिराकडे ओल्या वस्त्राने अनेक भाविक आपल्याला सुद्धा दिसत आहेत ज्ञानदा अगदी बरोबर आहे पारा खूप कमालीचा घसरला आहे आज आठ अंश सेल्सिअस तापमान आहे आणि उद्याचं अयोध्येतलं हवामानाचं हो प्रडिक्शन हे सहा अंश सेल्सिअसचं आहे तर अर्थात ता रामभक्ताप्रमाणे सगळ्या मीडियाकर्मींची ही कसोटी लागणार आहे रिपोर्टिंग करताना हे सगळी लाईव्ह दृश्य आणि इथला भक्तिभाव आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना अयोध्येमध्ये काळाराम मंदिर आहे आणि जसे महाराष्ट्रातले काळाराम तसे इथेसुद्धा एक काळाराम आहेत अत्यंत प्राचीन मूर्ती या मंदिरात आहेत राजा विक्रमादित्यानं स्थापन केलेल्या मूर्ती असल्याचं सांगितलं जातं ज्या मूळ मूर्ती मानल्या जातात आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा महाराष्ट्रातल्या एका बड्या राजकीय व्यक्तीचा आणि या मंदिराचा नेमका संबंध काय आहे त्याबद्दलची माहिती देऊन आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी महाराष्ट्राच्या नाशिकात एक काळाराम मंदिर आहे आणि अयोध्येमध्येही एक काळाराम मंदिर आहे या मंदिराचा एक वेगळा इतिहास आहे मात्र एकोणीसशे ब्याण्णवच्या कारसेवेच्या वेळेलाही या मंदिराचा एक इतिहास आहे महाराष्ट्राशी एक वेगळं नातं आहे महाराष्ट्रातून अनेक कारसेवक जेव्हा अयोध्येमध्ये मध्ये एकोणीसशे ब्याण्णवला ला आलेले होते तेव्हा त्यांना राहण्यासाठी जेव्हा कुठलीही जागा नव्हती तेव्हा याच काळाराम मंदिरामध्ये त्यांना आश्रय मिळालेला होता मंदिरचे विद्यमान पुजारी राघवेंद्र देशपांडेजी आहेत राघवेंद्रजी एकोणीसशे ब्याण्णवच्या कारसेवेचा आणि तेव्हा महाराष्ट्रातील कारसेवकांचा या मंदिराशी काय नातं आहे त्यावेळेस नागपूरहून भरपूर आर एस एसचे लोक जे आहे विश्व हिंदू परिषदचे भरपूर लोक आले होते त्यावेळेस कारण बाहेर राहिलेला कुठेच जागा नव्हती त्यात मुख्य म्हणजे म्हणजे मी पण लहान होतो त्यावेळेस पण देवेंद्र जे यावेळेस उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रातले देवेंद्रजी पण येऊन गेलेत आपल्याकडे राहिले तिथेच ते त्यावेळेस त्यावेळेस कुठल्या पदावरती नव्हते पण त्यावेळेस कारसेवेच्या वेळेस ते आलेले आहेत तसं आमच्या वडिलांकडनं आमचे वडीलसुद्धा कारसेवेला गेले होते आणि बरेच असे महाराष्ट्रातले महाराष्ट्राचे बाहेरचे पण जे महाराष्ट्रीयन होते जसे जबलपूरचे एक डॉक्टर जामदार होत्या म्हणून म्हणजे मी आजी म्हणत होतो त्यांना पडत्या होत्या आणि बरेच असे लोक होते जे आपल्या मंदिरात येऊन वास्तव्य केलं होतं जवळजवळ दहा बारा दिवस इथे कर्फ्यू ला बाहेर होता त्यामुळे सगळ्यांनी आत लपून होते कारण बाहेर निघाल्यावर त्यावेळेस त्यांना म्हणजे जान जीवाचा हे होतं जीवाचा धोका होता म्हणून सगळे आपल्या मंदिरात होते त्यावेळेस राहण्याचं जेवणाचं सगळं वास्तव्य सगळं आपल्याकडे मंदिराकडनं होत होत याच मंदिरामध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम नागपुरातली जी होती ती थांबली होती का आणि केव्हापासून केव्हापर्यंत ते या या ठिकाणी मंदिरात होते ते दोन आ, दोन डिसेंबरच्या आसपास त्यावेळेस आले होते ते इथे मंदिरात थांबले होते आणि त्यांच्याबरोबर जे अजून त्यांचे कार्यकर्ते होते त्यावेळेस ते इथे आपल्या मंदिरात थांबले होते सध्या या मंदिराचा उत्तर प्रदेश सरकारने काही जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं आहे का काय होत आहे मंदिरामध्ये मंदिरामध्ये ब जे अयोध्येत जे सदोतीस मंदिरं आहेत ज्यांना जीर्णोद्धाराकरता पैसे दिले त्यात आपलंही हे काळेराम मंदिर आहे आणि त्याच्यात त्यांनी उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटनी जे आहे पैसे पाठवले पाठवले म्हणजे ते स्वतःहून काम करून देतात ते सगळं लाईटचं काम म्हणा किंवा जे जुने हे झालेलं आहे त्याला हे करून दगड संगमरवरी लावणं सगळं बरेचसे कामं करतात ते नाशिकमध्ये जो काळाराम मंदिर आहे त्याचा एक मोठा इतिहास आहे अयोध्येमधील याच काळाराम मंदिराचाही मोठा इतिहास आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील रामभक्तांशी वेगळं नातं आहे आणि एकोणीसशे ब्याण्णवची जेव्हा कारसेवा झाली होती तेव्हा सांगितलं जातं आहे की देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत जे कारसेवक नागपुरातून आलेले होते त्यांनी पोलिसांपासून लपण्यासाठी याच काळाराम मंदिरामध्ये अनेक दिवस आश्रय घेतलेला होता कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ ए बी पी माझा काळाराम मंदिर अयोध्या अयोध्येतला भक्तिभावाचा प्रत्येक रंग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा अर्थात प्रयत्न करू आणि उद्या दिवसभर कारण उद्या बावीस जानेवारी आहे शुभ मुहूर्त आहे घटिका समीप आली आहे रामललाच्या प्रतिष्ठापनेची आणि अयोध्या सजली आहे जगातली मंदिरं सजली आहे देशातली मंदिरं सजलेली आहेत राम भक्त उत्सुक आहेत पाचशे वर्षांचा वनवास संपणारे आणि प्रभू श्रीराम त्यांच्या अयोध्यानगरीमध्ये परत येणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट